आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे जो विषय अख्ख्या गोयकरांच्या काळजीचा विषय झाला आणि तो म्हणजे पेडण्या ते काणकोण पर्यंतच्या रस्त्यावर पडलेले जे खड्डे असा पण त्या खड्ड्यांचा विषय असा. आज या प्रेस कॉन्फरन्सात माझ्याबरोबर यूथ टीम असा ज्यांच्यानी हो खड्ड्यांचा विषय खूप मोठ्या प्रमाणात लावून धरलो, सरकारचे डोळे उघडपाचो प्रयत्न केलो. बाब अर्जित नाईक स्टेट जनरल सेक्रेटरी विथ काँग्रेस, त्याचबरोबर बाब ॲडव्होकेट गौतम भगत स्टेट जनरल सेक्रेटरी विथ काँग्रेस, साई शारोस्कर यूथ ब्लॉक प्रेसिडेंट सात आंध्रे, त्याचबरोबर यश कोत्रेकर नॉर्थ डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यूथ काँग्रेस. गेले काही दिस खड्ड्यांचा विषय नेटान गोयभर चालू असा आणि तो विषय चालू असा कित्याक तर गेली साधारणपणे 2-2.5 वर्षा गोयातले रस्ते जे आहात पण ते रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली असा. सरकार त्याचे लक्ष दिवपाक तयार नाही, त्यामुळे विरोधी पक्षान आपली जबाबदारी समजून सरकारचे लक्ष वेधपाचा प्रयत्न केला. त्याका लागून एक खड्ड्यांची स्पर्धा आयोजित केली आणि त्या स्पर्धेच्या टायमार आमचे विरोधी पक्षनेते बाब दिगंबर कामत यांच्यासहित स्टेट प्रेसिडेंट गिरीश तोरणकर, यूथ प्रेसिडेंट, त्याचबरोबर सगळे ऑफिस बेअरर कार्यकर्ते हांच्यानी वचून थंय सरकारचे लक्ष वेधपाचा प्रयत्न केला. या विषयाचे मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलं किती म्हणून की विरोधी पक्षनेते बाब दिगंबर कामत आडवे तिडवे राहून खड्ड्यांचे फोटो मारताले. सदांच राजकारणात जबाबदारीन उलोवपाची गरज असता आणि जबाबदारीन वागपाची गरज असता. दिगंबर कामत हे विरोधी पक्षनेते, त्याच्या पहिलीचे एक्स चीफ मिनिस्टर, त्याचबरोबर राजकारणात दीर्घ काळ असलेले हे व्यक्तिमत्व. राजकारणात सभ्यता पाळपाची असता, कोणाचेर उलयत असता. विरोधी पक्षनेत्यांनी आपली जबाबदारी समजली किद्या म्हणून की या टायमार सरकारात मदत करूंक जाय. खची मदत करूंक जाय की सरकारचे लक्ष थंय वेधूंक जाय. कारण किदें तर या खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट जातात, लोकांचे जीव वयतात, कोणाचे हात डोके मोडतात. त्यामुळे आपली जबाबदारी समजून त्यांच्यानी काम केलं. पण मुख्यमंत्र्यां त्याची दखल घेऊपाचे सोडूनच दी, थँक्स म्हणपाचे सोडूनच दी, उलटे त्यांच्यावर टीका केली. दिगंबर कामतीन फक्त लक्ष वेधपाचा प्रयत्न केला, त्यांनी टीका केली. हा मुख्यमंत्र्याक सांगूक सोदता, तुझ्या सरकारान असलेलो डेप्युटी CM बाबू आजगावकरान जे किदें उलयला पळय ताजेर मातशें लक्ष दी. तेणे तुझ्या कानान व्यवस्थित किदें तुका सांगूक जाय पळय तें सांगलें आसा. बाबू आजगावकरान सांगले, फाटली 2-2.5 वर्सां लोक ह्या रस्त्यांचेर त्रास काडटात, अक्षरशः ह्या रस्त्यांची दुर्दशा जाल्ली आसा. इतकेंच न्हू, त्याच्या फुडें वचून सांगले ह्या तुझ्या कॉन्ट्रॅक्टराक मातसो आवळ हें करून थारोवंक ना. त्याच्या फुडें वचून सांगले जो कॉन्ट्रॅक्टर आसा पळय न्ही कोण तरी राव व नालायक कॉन्ट्रॅक्टर म्हणून सांगले तेणी. आणि सांगले मुख्यमंत्र्याक सांगले, हांव मुख्यमंत्र्याक सांगता हें म्हणपाक लागलो की तें काम स्पीडअप कर, ही पाळी तुज्या डेप्युटी CM येता. तेन्नाच सरकार कितके जबाबदारीन हांगासर चल्ला पळय हे गोयभरातल्या जनतेक कळटा. पण खरे म्हणजे फाटली 2-2.5 वर्सां जेव्हा या रस्त्यांची अशी दुर्दशा झाली असा पळय त्यांना सरकारची जबाबदारी असली प्रत्येक गोष्टीचे लक्ष देऊन या रस्त्यांचे लक्ष देऊन लोकांक समस्या मुक्त करपाची गरज असली. पण सरकारान ते करूंक ना. कारण एक गजाल बरी उरली मुख्यमंत्र्या किती म्हणून, दिगंबर कामतीच्या सरकारच्या टायमार काँग्रेस सरकारच्या टायमार ह्या राज्याची तिजोरी ओव्हरफ्लो जाता. हय सारख्या आहात बरोबर आहात. जेन्ना जेन्ना हांगासर काँग्रेसची सरकार असली पळय न्ही तेन्ना तेन्ना राज्यात सुबत्ता असली, राज्याची तिजोरी स्ट्रॉंग असली, राज्यातले उद्योग व्यवसाय असा पळय ते सगळे भरभराटी गेल्ले. या राज्यात उद्योग बरे चलताले, बारीक सारीक धंदे बरे चलताले, त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट असलो. आज किदें आसा? आज कांयच ना हांगासर. तिजोरीन खडखडाट आसा, नोकऱ्यो ना, उद्योग वेवसाय बंद पडल्या, सरकाराक विजन ना,
सरकार खयच्यान रेवेन्यू हाडू शकतले पळय हे सांगू शकना सरकार। आणि उलटे जेव्हा विरोधी पक्ष सरकारचे डोळे उघडपाचा प्रयत्न करता पळय त्यांना सरकार ही टीका करता। त्याच्या पहिले सांगले वैताले की राज्याच्या तकलेर खूप मोठे कर्ज असा म्हणून राज्यान पहिले सरकार सत्तेर जेव्हा आले त्यांनापासून ते 2011 पर्यंत राज्याच्या तकलेर केवळ 6,700 कोटी म्हणजे साधारणपणे 7,000 कोटींचे कर्ज असले, पण आज 2012 ते 2021 पर्यंत साधारणपणे या 9.5 वर्षाच्या कालावधीत हे कर्ज 26,000 कोटींचेर पावले। कोणाक लावून कर्ज काढले, कोणाक लुटूंक जाय म्हणून कर्ज काढले तुम्ही, तिजोरेन खडखडाट असा, तिजोरे ऐवजी कोणाचे दुसरे कोणाचे तिजोरे भरल्या पळय ते सांगपाची गरज असा। म्हाका खबर असा भाजप सरकाराची मास्टरी असा, खंयच्या विषयाचेर सरकारी तिजोरीतलो पैसो भायर काडा, कोणाच्या तरी घशान घाला आणि तेजेर कमिशन खावा, या विषयाचेर या सरकाराची पीएचडी असा। सरकारान टीका अवश्य करची, पण त्या टीके बरोबरच दुसरी बाजू किती आहे पळय ती पळोवपाचो सरकारान प्रयत्न केलो करचो। जेव्हा काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेर असणे पळयले त्यांना या राज्यातले सगळे व्यवसाय धंदे सगळ्या गोष्टी बऱ्या पद्धतीने चालताले, काँग्रेसने राज्यात एक दिशा दाखवली, काँग्रेसने रोजगार व्यवसाय व्यवस्थित दवडलेले, काँग्रेसच्या सत्ता काळात प्रत्येकाच्या हातीन हंगासर पैसे गळटाले, प्रत्येकाकडे धंदो असलो। तुम्ही काँग्रेसच्या नावान करप्शनाची खूप मोठी बॉब केली, पण आज अवस्था किती आहे ती सांगात मातशी। त्या टायमार प्रत्येक मनीस सदन असलो, अर्थव्यवस्था मजबूत असली, हंगासले ह्या राज्यातले भुरगे असा पळय ते ह्या अर्थव्यवस्थेक लागून अन्य राज्यांनी शिकपाक वयताले। आज मातशे भोवन पळया परिस्थिती किती असा, लोकांकडे पैसे ना, लोकांकडे जेवण खाण करपासारखी व्यवस्था ना, नोकरी धंदो काय ना, सगळे लोक बेकार असा। ह्या बेल्टान जेव्हा भोवता पळयात, मायनिंग बेल्ट असून किंवा कोस्टल बेल्ट असून ह्या बेल्टान जेव्हा भोवता पळय त्यांना लोक आपले व्यथा सांगतात, आम्ही कसे पादिशीर झाले पळय ते लोक सांगतात। सरकारान या सगळ्या गोष्टींचे भान दवरचे, विरोधी पक्ष बरोबर किद्याक जाय तर राज्याची स्थिती असा पळय, राज्याच्यो समस्या असा पळय ते व्यवस्थित खरी सुटावे जाऊक जाय आणि राज्याची गाडी आहात ती व्यवस्थित रुळार येऊन जाय, हेका लागून दोन्ही गोष्टी बरोबर जाय पडटा सरकार आणि विरोधी पक्ष। दिगंबर कामत हे बरे विरोधी पक्ष नेते, त्यांच्यानी केन्नाच आकारान खंयसरूच टीका करूंक ना, सरकाराक जे सांगूंक जाय सरकाराच्या दोळ्यासमोर जे दिसूंक जाय पळय त्यो त्यो गोष्टी ते बरोबर घेऊन गेल्या, पण ना सरकाराक ते ऐकपाचे ना। कारण किती तर सरकाराक आज किती दिसता, सरकाराक आज दिसता ती सत्ता, आणि सत्ता हा ती सांभाळटलो जाल्यार टीकाकारांक खंयच्या पद्धतीन दामून दवरूंक जाय हे सरकार विचार करता, सरकारान ते करचे न्ही। हे आज कॉन्ट्रॅक्टर असा फक्त लूट चलल्या, तुझे मंत्री सांगतात फाटली 2-2.5 वर्षा रस्त्यांची स्थिती असा पळय ती अत्यंत वाईट असा, जे नेमके चल्ला किती हंगासर एकूच कॉन्ट्रॅक्टर असा, हायवे तोच कॉन्ट्रॅक्टर करतलो, फ्लायओव्हर तोच कॉन्ट्रॅक्टर बांधतलो, बारीक सारीक धाकटे पूल असा पळय ते तोच कॉन्ट्रॅक्टर बांधतलो। अरे मे महिन्यात एप्रिल मे महिन्यात केलेले रस्ते आहा पळय ते जुनान वाहून येतात, ही खयची व्यवस्था, म्हणजे सरकारा खयची जाणीव ना ह्या कॉन्ट्रॅक्टर विचारपाचो तो कोणी विचारपाचो, सरकाराची जबाबदारी ती। पीडब्ल्यूडी मिनिस्टर सांगता मीडिया असा ते म्हणता बरे फोटो झूम करता आणि छापता, एका सांगूंक सोदता हांव मिडियान जर फोटो झूम केल्ले न्ही ते भितून करप्शन खंय पर्यंत पावला पळय न्ही ते सगळे उघड जावपाचे, गोंयभर पावपाचे खंय पर्यंत ते करप्शन पावला पळय ते पावतले असले गोंयभर। एक सदांच मंत्री असू सरकार असू त्यांची एक जबाबदारी असता, त्यांच्यानी जबाबदारी उलोवंक जाय, पण हांगासर किती झाला सरकाराक जबाबदारी उलोवंक ना, सरकार बेलगाम जाल्लें आसा। जबाबदारीन जर सरकार जर आसलें न्ही जाल्यार गेल्या 10 वर्षांत राज्याची अवस्था आसा पळय ती ह्या थराक पावची नासली। आज हे कॉन्ट्रॅक्टर लुटी सुटल्या, बारकाय पळयात
पतगिरीचो फ्लायओवर आसा, काँक्रीटचो फ्लायओवर, फ्लायओवराचे एक वर्स काँक्रीटच्या रस्त्याक एक देड वर्स जावच्या पयली खड्डे पडटा, हो कसलो प्रकार? मायनींग बेल्टान वचून पळयात, मायनींग बेल्टान मायनींग कंपन्यांनी काँक्रीटचे रोड केल्ले आसा, कशे दिसता ते पळयात. हांगासर फोंडा टू खांडेपार पर्यंतचो फ्लायओवर आसा, 60 स्पीडीन जर गाडी चलयली जाल्यार गाडी जंप जाता. कसलो प्रकार हो, कसलो फ्लायओवर? हांव सांगूंक सोदतां, जर फाल्यां सरकार बदल्लें न्ही आनी ह्या सगळ्या गोश्टींची चौकशी जाली, ह्या कॉन्ट्रॅक्टराच्या हातीन भिडियो पडटल्यो. खांडेपारचो हायवे जो आसा पळय, तो करता आसतना मोच्चून फुट्टा, तो कसलो प्रकार? मागीर नेमकें चल्लां कितें? हे तिजोरेन जे टॅक्साचे पयशे येता पळय, लोकांचे पयशे येता, ते तुमकां लूट करपाक दवरूंक ना. त्या पयशांचो हिशोब जाय, ते पयशे आसा ते साधन सुविधा निर्माण करपाक लागून वापरूंक जाय. पूण सरकार तेजेर लक्ष दिवपाक तयार. हांव आजूय सांगता, मुख्यमंत्र्यान सांगलेलें आसा 1 नोव्हेंबर पर्यंत सगळे रस्ते चकचकीत जातले. हांव मानता मुख्यमंत्र्यान 1 नोव्हेंबर पर्यंत सगळे रस्ते चकचकीत करून दाखोवचे, नाजाल्यार फाटल्या 2 वर्सांक कितकी टेंडरां दिल्या आनी त्या टेंडराचेर कितके पयशे खर्च केल्या पळय, त्या खर्चाचो जाहीरनामो दिवचो, तो खर्च जाहीर करचो, तेचो तपशील दिवचो किंवा तो खर्च जाहीर करचो. फाटले फावटी फाटले म्हाका दिसता एसेंब्लीन ते जुनांत, फाटल्या जुनांत जे एसेंब्ली जाल्ली तेन्ना ह्याच पीडब्ल्यूडी मिनिस्टरान सांगलेलें की 4थी पयली रस्त्या वयले सगळे खड्डे पुरयले वयतले. पण इश्यू आसलो पळय ते अटल सेतूपणाचे खड्डे पडलेले पळय, दर दिसा तेचो इश्यू जातालो, तो इश्यू आसलो. आणि त्यांना त्यांनी सांगले की 4थी पर्यंत सगळे खड्डे पुरयतले. ते आश्वासन पूर्ण झाले जाऊन असं सरकाराक सवय झाल्या. आश्वासन दिवपाचे पण त्याची पूर्तता करपाची ना. निदान हे तरी आश्वासन पूर्ण करचे. आज त्या रस्त्यांचेर अपघात जातात, लोकांचे बळी वयतात, कोणाचे हात पांय मोडटात, संवसार लोकांचे उद्ध्वस्त जातात. एखादो करतो पुरुष थंय एक्सिडेंट जाता आणि मरता पळय, त्यांना त्या घरातलो कोणी संवसार उद्ध्वस्त जावं वयता, त्या घरचे लोक आसा पळय त्यांचे भवितव्य नष्ट जाता. सरकारान हाची जाणीव दवरची दवरची. करप्शन आसा आमकांय खबर आसा, करप्शना शिवाय कांय जायना. बाबू आजगांवकर जो नेटान उलयला तो बेश्टोच उलोवंक ना, ताका सगळें खबर आसा भितून आनी भायर कितें चल्लां तें. पूण हांव सरकाराक सांगूंक सोदतां, सरकारां आपली जबाबदारी पूर्ण करची, विनाकारण विरोधी पक्षाचेर टिका करची न्हू. विरोधी पक्ष हो आजूय सरकाराक सहकार्य करपाकूच आसा आणि सरकाराक सहकार्य करीतूच येयला. त्यामुळे मुख्यमंत्र्यान जबाबदारीन वागचे, राज्याचे हित खरे आसा ते पळोवचे आणि जसे उतार दिला पळय तसे 1 नोव्हेंबर पर्यंत हे सगळे रस्ते आहा पळय ते चकचकीत करून दिवचे. दुसरो विषय आसा तो कॅसिनो एक्सटेंशन दिल्ले आसा, 1 वर्षाचे एक्सटेंशन दिला. फाटले दर फावटी कॅसिनोक 6-6 महिन्याचे एक्सटेंशन दिले वयताले, हे फावटीकूच 1 वर्साचे दिला. म्हणून तो नेमको प्रकार आसा पळय, तो कितें आसा पळय, तो विचार करपाची गरज आसा. हे 1 वर्साचे एक्सटेंशन कशें येयले काय म्हणून, 6 महिन्याचे कित्याक येवंक नाका? जितको पिरियड वाडटा पळय न्ही तितके बाकीचे सगळ्यो गोश्टी वाडत वयता. म्हाका उगडास आसा कॅसिनोचो विषय येयलो की काँग्रेसचें नांव घेतलें वयता. 2012च्या इलेक्शना पयलीं कॅसिनो हो बीजेपीच्या जाहीरनाम्याचे आसा. इतकेच न्ही, मनोहर पर्रीकरान रातची मशाल मिरवणूक काडलेली हांगा, एक्स-सीएम मनोहर पर्रीकर मशाल मिरवणूक काडलेली अंदर घुसेंगे म्हणून सांगलेले. त्याचबरोबर 70 येना बरोबर कॅसिनो वयतले म्हणून सांगलेले. 2012 सरकार 70 येयले आणि त्याच्यानंतर दर फावटी एक्सपेन्शनां सुरू जाली. त्याच्यानंतर मिडिया जेन्ना जास्त फाटीक लागली पळय न्ही, त्यांना त्यांनी सांगले तारखो दिल्यो खंयच्यो, 2015 ऑगस्टान पहिलो कॅसिनो भायर वयतलो म्हणून सांगले. सप्टेंबरान दुसरो कॅसिनो भायर वयतलो, ऑक्टोबरान तिसरो कॅसिनो भायर वयतलो आणि डिसेंबरान 4थो कॅसिनो भायर वयतलो म्हणून सांगले. आज पर्यंत कॅसिनो भायर वचूंक शकले ना, दर 6 महिन्या एक्सटेंशन मेळत रावले. आता तर 1 वर्षाचे एक्सटेंशन मेळत. आमकांय खबर आसा तुम्ही कॅसिनोक धरून काँग्रेसीचेर आरोप केले, प्रचंड मोठे आरोप झाले काँग्रेसीचे. पण आज सांगता खंयच्याच कॅसिनो वाल्यान
स्पेसिफीक स्टेटमेंट करता, खंयच्याच कॅसिनो वाल्यांक काँग्रेसच्या भुरग्यांची लग्नां करूंक ना, खंयच्याच कॅसिनो वाल्यांक आमचे पार्टी चलोवंक ना, खंयच्याच कॅसिनो वाल्यांक आमच्यो मिटिंगो करूंक ना। त्यामुळे काँग्रेस कॅसिनोच्या विषया वरसून काँग्रेसी बदनाम करपाचो आतां तरी हेच्यान बंद करूंक जाय। कॅसिनो आज तुमकां अर्थवेवस्था दिसूंक लागली, केन्ना दिसूंक लागली अर्थवेवस्था? कॅसिनोच्या बळाचेर कॅसिनोचो इश्यू करून तुमी निवडून येयले आनी आज सत्ता येयल्याच्या नंतर तुमकां दिसूंक लागली की ती अर्थवेवस्था। काँग्रेसच्या टायमार ती अर्थवेवस्था नासली, आज कॅसिनो ही अर्थवेवस्था आसा। पूण आमकांय खबर आसा कॅसिनो ही अर्थवेवस्था कोणाची आसा, कोणाकोणाची तिजोरी कॅसिनोन ओली जाता पळय तें आमकां सगळ्यांक खबर आसा, हे जनतेक सगळ्यांक खबर आसा। फक्त विशय आसा तो लोकांक कळोवंक जाय, फाल्यां कदाचित कोणाक तरी धाडटले, घे प्रेस कॉन्फरन्स म्हणून कर काउंटर, यस काउंटर करात, मुद्द्याचेर काउंटर करात। आमी जो मुद्दो उलयला पळय न्हू त्या मुद्द्याचेर काउंटर करात, नाजाल्यार फाल्यां कोण तरी येतलो आनी सांगतलो ना ना तेज्या पांयां खालची वाळू घसरल्या म्हणटले, तेका तिकेट मेळना म्हणटा, तेका आणखी जातालो ना। मुद्द्याचेर उलयात आनी काउंटर करा। आतां परत एकदां हांव सरकाराक सांगता की सरकारान पूर्णपणान जबाबदारीन वागचें, जी जी एश्युरंसीस दिला मुख्यमंत्र्यांनी ती सगळी पूर्ण करची आणि ह्या गोंयकारांक ह्या खड्ड्या पासून मुक्ती दिवची। कारण कितें तर लोक रोड टॅक्स फारीक करता, रोड टॅक्स फारीक करता आसतना तेज्या बदलान आमकां कितें मेळटा? हे रस्त्या वयले खड्डे मेळटा, एक्सिडंट मेळटा, हात पांय मोडून घेवपाचे जाता, कोणाचो तरी जीव वयता। म्हणून आतां मुख्यमंत्र्यांनी जें सांगलां 1 नोव्हेंबराक रस्ते सगळे चकचकीत जातले म्हणून आमी वाट पळयता 1 नोव्हेंबराची मुख्यमंत्र्यांचे एश्युरंस पूर्ण करचे। आतां तुमकां कोणाक तरी इतरूंक जाय तर इतरूंक शकता। स्पेसिफीक म्हटलं पळय की कॅसिनोवाल्यांनी कोणाच्या मंत्र्यांची चेड्यांची लग्न राहिली तसे उघडे गेलं म्हणजे ना, मंत्र्यांचे कोणाची लग्न, मंत्र्यांच्या चेड्यांची कोणाची, आमची कोणाची पळय करूंक ना म्हटलं मंत्र्यांच्या कोणाची। आणि दुसरी गजाल, हांगासर जितके रिपोर्टर आसात पळय ते फाटली 10-15 वर्सां रिपोर्टिंगान आसा, नवे आसतले काय नवे आसतले, पूण हे जे विषय सगळे आसा पळय ते तुमच्या नजरे समोरचे विषय, काय गोष्टी आसा पळय ते ऑफिशियली रेकॉर्डाचेर येना किंवा उलोवंक गावना, पूण हे तुमकां सगळ्यांक खबर आसा। तुमी पत्रकारितेन हे डायरेक्टली आनी इनडायरेक्टली सगळ्यो गोष्टी पळय आसा, हितून नवे कांयच ना। पत्रकारितेन एक भाग आसता की बरयताना कोणाचा तरी कोट जाय, तुम्ही जर उघड केलं अमक्याची लग्न लायली योग्य टायम येऊ, हांवें खंयसरूच म्हणूंक ना, हांवें फक्त सांगलां की आमच्या कोणाची लग्न लावना काँग्रेसच्या। जे लोक कशे आसा, जे लोक कॅसिनो बंद करतले म्हणून येयले सत्ते पळय, खरो म्हणजे आज हो प्रश्न तांकां विचारूंक जाय, कारण ते येयलेच म्हणून आम्ही कॅसिनो बंद करतले म्हणून कॅसिनो भायर काडटले म्हणून तारखो दिल्ल्यो सगळ्यांक केल्ल्यो, ह्या कॅसिनोच्या विषयापासून काँग्रेसीक बदनाम केले। ज्यांच्यानी एश्युरंसां दिला पळय 10 वर्सां जे लोक सत्तेर आहा तेंची जबाबदारी आणि हो प्रश्न त्यांना विचारतो त्यांच्याने आन्सर दिले। तुमची भूमिका काय? ना ना, आमची भूमिका योग्य असते या विषयाची आणि ती पार्टी ठरवते आणि योग्य टायमात ठरवते। बीजेपी आश्वासन देते 1 नोव्हेंबर पर्यंत रस्त्यावर खड्डे बुजवत असे, हे एक आश्वासनच झालं, समजा हे आश्वासन ना पाळलं तर किती काँग्रेस स्टेप असतो? आता सुद्धा सरकारात जात केन्ना येईल, हे आश्वासन दिला केन्ना? तर विरोधी पक्षांनी काँग्रेसीन आंदोलन त्यांना केला आणि हे युथ काँग्रेसचे सगळे असतात त्यांच्यानी हे आंदोलन केलं, त्यांना सरकार जाग येईल। जर 1 नोव्हेंबराक सरकारान ते आश्वासन पूर्ण केले ना जाल्यार फुडली स्ट्रॅटेजी किती आधी पार्टी ठरवत। आम्ही स्पॉट टू पॉट होल म्हणजे युथ काँग्रेसीन कॅम्पेनी लॉन्च केलो आहोत, म्हणजे ज्या जाग्यार अख्ख्या गोंयान अख्ख्या गोंया प्रदेशात खंय खंय ज्यो पॉटहोल्स दिसतात त्या पॉटहोल्सचे फोटो मारून आमकां युथ काँग्रेसीक धाडचे आणि ताका लागून एक आम्ही कॉन्टेस्ट केलो की खंयसून खंयसून ज्या ज्या जाग्या वयले आमकां हे पॉटहोल्साच्या बद्दल माहिती मेळटा आणि ह्या गोष्टींचो आधार घेऊन आम्ही ते प्रॉपर डिपार्टमेंटा कडे पाठपुराव त्या प्रमाणे करूंक जाय आणि त्यान फुडें ती कामां करूंक जाय जाल्यार कसले आंदोलन करूंक जाय कशी ती कामां करून घेऊंक जाय तर ताका युथ काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी समर्थन। थँक्यू।